रमजान काळात जमा होणारी जकात आणि दानशूर लोकांनी दिलेल्या देणगीतून नगरमधील 72 विधवा महिलांना दर महिन्याला 2000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. तसेच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या सर्वधर्मीय विद्यार्थ्यांना अभ्यासिका आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन नियमितपणे उपलब्ध करून दिले जाते. नगरच्या जमाते इस्लामी हिंद संस्थेचे हे कार्य विविध सामाजिक संस्थांना दिशादर्शक मानले जात आहे. April 1948 स्थापन झालेल्या जमाते इस्लामी हिंद या संस्थेला 100 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त रविवारी मशीद परिचय उपक्रम येथील कासिम खानी मशिदीत घेण्यात आला. ही 500 वर्षांपूर्वी स्थापन झालेली ऐतिहासिक वास्तू आहे. येथे झालेल्या मशीद परिचय कार्यक्रमात जमाते इस्लामी हिंदचे स्थानिक अध्यक्ष प्राध्यापक शेख मुस्ताक उमेर यांच्यासह मुस्ताक पठाण, डॉक्टर इक्राम खान काटेवाला, मुस्तकीन पठाण, नदीम शेख, मुबीन खान आदींनी कासिम खानी मशीद आणि जमाते इस्लामी हिंदच्या नगर शाखेतर्फे राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी पत्रकार रामदास ढमाले यांच्यासह श्रीराम जोशी, मोहिनीराज लहाडे, विठ्ठल लांडगे, गणेश देलमाडे, दीपक कांबळे, समीर मन्यार, बबलू शेख, रवी कदम आदी उपस्थित होते. मशीद परिचय उपक्रमाचे पत्रकारांनी कौतुक केले आणि समाजातील सर्व घटकांसाठी असे उपक्रम दिशादर्शक असल्याचे आवर्जून सांगितले. ई नवा वाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.